श्रावणी अगरबत्ती प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात। फॅक्टरी रेट आणि होलसेल रेट साठी आजच संपर्क साधा पुणे लघु उद्योग केंद्र 97 62 21 12 79 आणि 91 52 15 25 55। वायरी भूतनाथ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मनोज उर्फ मुन्ना तुकाराम झाड यांच्यासह पॅनलच्या सर्व उमेदवारांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। प्रचार आपला, प्रसार महा चॅनलचा, ग्रामपंचायत निवडणूक। भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनीही भाजपच्या माध्यमातून वायरी भूतनाथ गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। एकूणच गावच्या गतिमान विकासात्मक वाटचालीसाठी सरपंच पदाचे उमेदवार मुन्ना झाड आणि सदस्य उमेदवार सोनाली सातार्डेकर, प्रतीक्षा केळुसकर, विकास मसूरकर, शुभांगी मेस, कविता मोंडकर, पांडुरंग मायनाक, संजय लुडबे, महिमा भगत, अरुण तळगावकर यांना ग्रामस्थ बहुमतानं विजय करतील असा विश्वास भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेनेचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत। ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास भाजप युती सरकारच्या माध्यमातून साध्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू। ग्रामस्थ सांगतील त्याच पद्धतीनं विकास हेच आमचं धोरण राहणार आहे। जनतेच्या विश्वासाला पात्र राहून जनतेचे सेवक म्हणूनच आम्ही काम करू अशी नम्र भावना सरपंच पदाचे उमेदवार मुन्ना झाड यांनी व्यक्त केली आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।